एका दिग्गज मराठी अभिनेत्रीचं निधन झालंय. या अभिनेत्री म्हणजे आशा नाडकर्णी. 50 ते 70 दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे नुकतेच दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या 80 वर्षाच्या होत्या. गेली कित्येक वर्ष त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा सून व नातू असा परिवार आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी 1957 मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबई स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या 15 वर्षापासून त्या हिंदी चित्रपटात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्यांना आपल्या मौसी या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही शांताराम यांच्या नवरंग चित्रपटाबरोबर गुरुवार, चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमानजी, दिल और मोहब्बत, अलबेला मस्ताना अशा विविध हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले. मराठीतही श्रीमान बाळासाहेब, क्षण आला भाग्याचा, मानला तर देव यांसारख्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये आशा नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहू शकता.